शहर उत्तरमधून पालकमंत्र्यांना लाखाचा मताधिक्य देण्याचा निर्धार पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तरमधून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी महावीर मंगल कार्यालयात महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे, किशोर देशपांडे, पांडुरंग दिड्डी, प्रताप चव्हाण, नगरसेवक सुरेश पाटील, संजय कोळी, बिपिन धुम्मा, इंदिरा कुडक्याल, वंदना गायकवाड, संजय कणके, राजकुमार पाटील, बिज्जू प्रधाने, प्रशांत भत्तेपूरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी बोलताना सांगितलं की मालकाने मंत्रिपदाच्या काळात शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. आम्ही शिवसेना नगरसेवक असतानाही आमच्या प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. विकासात दुजाभाव त्यांनी केला नाही, म्हणून त्यांना मित्रपक्ष या नात्यानं शिवसेना प्रचारात आघाडी घेईल आणि मोठ्या मताधिक्यानं त्यांना निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या मतदारसंघाचा मी नगरसेवक आहे, चार नगरसेवक मी या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि निवडून आल्यानंतर सुद्धा देशमुख मार्गाने कसलाही भेदभाव केला नाही. आमच्या भागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन कोट्यावधी रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि आमच्या भागातील नागरिकांना देखील छान आहे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं मौन असल्यानं त्यांच्या भावना किशोर देशपांडे यांनी वाचवून दाखवल्या. मालकांना जास्त मतानं निवडून आणण्यास पुढाकार घेणार असल्याचं खासदारांनी नमूद केलं. यावेळी पुरुषोत्तम बर्डे, पांडुरंग दिड्डी यांनीही मनोगत व्यक्त केलं. भरघोस मताने निवडून आणण्यासाठी सर्वजण एक दिलानं काम करतील अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपण तीनदा निवडणूक जिंकली. यंदाही कार्यकर्त्यांनी केलेलं काम परिश्रमाच्या जोरावरच आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. मी सातत्याला सांगतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जो या आपल्या मतदारसंघातल्या आपल्या आपल्या विभागात काम करतो, भारतीय जनता पक्ष मतदारसंघात मतदारांच्या अडीअडचणीच्या वेळी सुखादुखात समावेश होतो आणि त्यावेळी त्याचे जो काम केलेलं असेल त्याची स्फूर्ती म्हणून माझ्या सरकार काय करतात तीन तीन वेळा आपल्या कामाच्या जीवावर केंद्रामध्ये सत्ता होती, राज्यामध्ये सत्ता होती, केंद्रामध्ये आपल्या या देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेले काम आणि या राज्यामध्ये आपल्या या माननीय मुख्यमंत्री आदरणीय नरेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे काम केलं त्या कामाची कॉपी म्हणून केंद्रामध्ये सत्ता भरघोस. प्रास्ताविकात शहराध्यक्ष विक्रम देशमुख म्हणाले की शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आगामी 20 दिवस परिश्रम घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलं. आज एक ऐतिहासिक दिवस आहे. आपण या विभागातून सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवाराचं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज आपण चाललेलो आहे. मी बाकी राजकीय स्थिती आपल्या समोर मांडणार नाही, कारण आपण सगळेजण जाणते कार्यकर्ते आहात. एक नव्हे तीनदा विक्रम प्रस्थापित करून दिलेले तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात. फक्त मला आपल्याला या निमित्ताने इतकंच सांगायचं आहे की शांततेने देखील विक्रमी विजय कसा मिळवता येतो हे आपल्याला या सूत्रसंचालन कृष्णा हिरेमठ यांनी केलं.